नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। बेडगारक रस्त्यावर साईड पट्ट्यावर गवत व काटेरी झुडपांचे अतिक्रमण झाल्याने सोमवारी 2 अपघात झाले। शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील। पुणे पदवीधर मतदानासाठी आरोग्यातील मतदान केंद्रावर मतदारांचा भरपूर उत्साह। मतदान केंद्रावर सकाळपासूनच लागल्या होत्या मतदानासाठी रांगा। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढील प्रमाणे। बेडगारक रस्त्यावर साईड पट्ट्यावर गवत व काटेरी झुडपांचे अतिक्रमण झाल्याने सोमवारी 2 अपघात झाले आहेत। सोमवारी पहाटे आणि सोमवारी रात्री मिरज बेडगारक रोडवर 2 अपघात झाले आहेत। या मार्गावर राज्य व कर्नाटक सीमा भागातून मोठी वाहतूक होत असते। कर्नाटकला जोडणारा हा मुख्य व चांगला रस्ता असल्याने या रस्त्यावर नेहमीच वर्दळ असते। तसेच रत्नागिरी नागपूर हायवेसाठी लागणारा मुरुंग व मातीचे ट्रक सुद्धा या रस्त्याने जात असल्यामुळे वाहतूक वाढल्याचे दिसून येत आहे। शिवाय काटेरी झाडे वाढल्याने रस्त्याच्या खाली साईड पट्ट्यावर वाहने खाली घेता येत नाहीत। बऱ्याच ठिकाणी झुडपांमुळे वळणावर समोरून येणारे वाहन स्पष्ट दिसत नाही। संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांकडून मागणी होत आहे। अशी माहिती शेतकरी मराठीचे बेडक प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली। शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील। शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी जनप्रबोधन यात्रा दिनांक 28 नोव्हेंबर 2020 ते 12 डिसेंबर 2020 पर्यंत घेण्यात येत आहे। यामध्ये सर्व शेतकऱ्यांना सर्व कर्जातून व वीज बिलातून मुक्त करा, 2 साखर कारखान्यामधील अंतराची अट रद्द करा, शेतकऱ्यांना बाजाराचे व तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्या, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतकऱ्यांच्या गायीच्या दुधाला 40 रुपये व म्हैशीच्या दुधाला 60 रुपये भाव मिळालाच पाहिजे, उसाला प्रतिटन पहिला हप्ता 1 रकमी FRP इतका आणि अंतिम भाव प्रतिटन 4000 रुपये मिळालाच पाहिजे अशा मागण्यांचा समावेश आहे। यावेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, जनप्रबोधनाचा यात्रा सुरू केली आहे आणि कारण आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा जो कलंक आहे, छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर जो किंवा पुण्यातला महाराष्ट्र म्हणून सांगतो, पण आज आमच्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा जो महाराष्ट्राला कलंक लागला आहे, या देशामध्ये सर्वात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रामध्ये होत आहे, तर हा कलंक पुसण्यासाठी ही यात्रा आहे। महात्मा ज्योतिबा फुल्यांच्या पुण्यतिथीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नाना पाटील आणि त्यानंतर बापू गेनू आणि स्वर्गीय शरद जोशी यांच्या 12 डिसेंबरपर्यंत साताऱ्याचा जो समारोप आम्ही करणार आहोत, याची भूमिका एवढीच आहे की या सगळ्या आत्महत्या या राज्यातल्या खासदार आणि आमदारांच्यामुळे होतात। हे सगळे लुटारू आहेत, त्यांच्या ताब्यात मार्केट कमिटी आहे, त्यांच्या ताब्यात कारखाने आहेत, त्यांच्या ताब्यात सूतगिरण्या आहेत, त्यांच्या ताब्यात दूधसंघ आहेत आणि या सगळ्या बँका आहेत त्यांच्या, तर या सर्व ठिकाणी शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा चाललेला आहे। तर हे शेतकऱ्यांच्या ध्यानी आणून देण्याचं काम आम्ही करणार आहोत। पुणे पदवीधर मतदानासाठी आरोग्यातील मतदान केंद्रावर मतदारांचा भरपूर उत्साह। मतदान केंद्रावर सकाळपासूनच लागल्या होत्या मतदानासाठी रांगा। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आरग तालुका मिरज येथील मतदान केंद्रावर 982 पदवीधर मतदार व 52 शिक्षक मतदार यांची नावे जोडण्यात आली होती। आज सकाळपासून दुपारपर्यंत मतदारांची संख्या वाढत होती। दुपारी 1 पर्यंत 50 ते 60% मतदान झाले होते। या मतदान केंद्रावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचारी तैनात करण्यात आले होते। मतदान केंद्राबाहेर विविध राजकीय पक्षांचे बूथ लावण्यात आले होते। बूथवर काँग्रेसचे विशाल पाटील, भाजपचे आमदार सुरेश भाऊ खाडे, जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे, माजी महापौर संगीता खोत, स्थायी समिती सभापती पांडुरंग कोरे व मोहन वनकंडेसर या व्यक्तींनी भेटी दिल्या। यावेळी भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मनोज मुंडुगनर, जिल्हा परिषद सदस्य सविता कोरबू, उमेश भाऊ पाटील, रावसाहेब बेडगे, डॉक्टर अनिल कोरबू, वैभव करे, सर्जराव खटावे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। पाहुया आमचे चॅनल प्रतिनिधी यांच्याशी काही मतदार व राजकीय व्यक्तींनी दिलेल्या बोलक्या प्रतिक्रिया। पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतदानासाठी आरग येथे मतदान चालू आहे। येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे 2 बूथ आहेत, 410 A आणि 410 B। तर त्याच्यामध्ये सकाळी 10 वाजेपर्यंत एका बूथमध्ये 17% मतदान झालं होतं आणि एका बूथमध्ये 9% मतदान झालं होतं। आणि त्याचा जर परिणाम बघितला तर माध्यमिक शिक्षकांच्यामध्ये थोडा उत्साह लोकांच्यामध्ये कमी होता, मतदान कमी होते। आणि आज इकडे रांग बघितली तर पुणे पदवीधर मतदारसंघामध्ये मतदारांच्यामध्ये उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिसून येत आहे। तर साधारणपणे आता हे दुपारची वेळ आहे, इथून पुढे आणि जवळजवळ 80 ते 90% मतदान होण्याची शक्यता आहे असा एकंदरीत अंदाज बघता येते आपणाला। तर आरगमध्ये आपण शेतकरी मराठी न्यूजसाठी लाईव्ह चॅनेल दाखवत आहोत,
शेतकरी मराठ न्यूज साठी आळघून बाळासाहेब गुरव. आज पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदानचं मतदान चालू झालेलं आहे. ह्या मतदानचा जर आढावा घेतला तर मी आता शहर करून आलो, आता ग्रामीणमध्ये आम्ही फिरतो आहोत. जसं विधानसभा आणि लोकसभेचं मतदान असतं त्या पद्धतीनं शहरामध्ये पण आणि ग्रामीणमध्ये पण लाईन लागलेले आहेत. हा इतिहास झाला, कारण पहिलं पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचं कोण मतदान करते, कोण येते, कोण प्रचार करते असं काही झालं नव्हतं. पुणे शिक्षक मतदारसंघ व पुणे पदवीधर निवडणूक 2020 ही निवडणूक यावर्षी प्रथमतः अत्यंत चुरशीची होत आहे. नमस्कार. आज पुणे पदवीधर विधानसभा मतदारसंघ पुणे विभागामार्फत जी इलेक्शन सुरू आहे या इलेक्शनमधील हे आरोग्य बूथ आहे. या बूथ या ठिकाणी प्रचंड उत्साहामध्ये आज त्या ठिकाणी निवडणूक होत आहे. मतदार प्रचंड संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आणि त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंग आरोग्य सर्व नियमांचं पालन करून या ठिकाणी महिला मतदारसंघ आणि पुरुष मतदारसंघ अतिशय उत्साहामध्ये उत्साहपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी निवडणूक होत आहे. निवडणुकीचं मतदान करण्यासाठी हजर आहेत. खऱ्या अर्थानं पदवीधर जे आहेत त्या पदवीधरांची निवडणूक आहे. त्या पदवीधर आपल्या सुशिक्षित लोकांची ही एक सुजाण लोकांची ही इलेक्शन असं समजलं जातं. ही इलेक्शन या ठिकाणी अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात तयार होत चालू आहे. आणि या ठिकाणी मला खरोखर या ठिकाणी शेतकरी न्यूज यांनी एक बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचाही ऋणी आहे. धन्यवाद. महाराष्ट्र पुणे विभाग पदवीधर मतदारसंघ या मतदारसंघाची आज निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. यामधील मतदान केंद्र क्रमांक 410 आणि याच्यामधील भाग क्रमांक 234 या 234 एकूण पुणे पदवीधर मतदारसंघात मतदार या 234 भागामध्ये 986 मतदार आहेत. आणि या 986 मतदारामध्ये आत्तापर्यंत जवळजवळ 410 मतदान झालेलं आहे. म्हणजे अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.